शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौने मेस्क्रीकशास्त्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाच्या खत व्यवस्थापनाविषयी माहिती पाहणार आहोत की पहिला खताचा डोस कोणता द्यायचा आणि कधी द्यायचा जेणेकरून आपल्या पिकाचं परिपूर्ण पोषण होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं चा उत्पादन मिळेल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता भरपूर शेतकरी कृषी केंद्र चालकाकडे जातात आणि त्यांना कापसासाठी खताचा पहिला डोस मागतात तर कृषी केंद्र चालक त्यांना खतांचे एक दोन कॉम्बिनेशन देतात ज्यामध्ये मी भरपूर वेळेस असं पाहिले आहे की त्यामध्ये जे आहे ते कधी कधी स्फुरतची कमतरता राहते तर कधी कधी पालाशची कमतरता राहते त्यामुळे आपल्याला उत्पादन कमी होते म्हणून कुठलाही कॉम्बिनेशन घेताना आपल्याला एका एकरामध्ये किती एन केचा डोस जात आहेत याचं गणित काढणं फार महत्त्वाचं आहे आणि हे एन केचा डोस आपण विद्यापीठ शिफारशीनुसार देत आहोत की नाहीत हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर विद्यापीठ शिफारशीनुसार जर आपली जमीन कोरडवायची असेल तर अशा ठिकाणी आपण एकशे वीस साठ साठ हेक्टरी एवढा एन पी केचा डोस द्यायचा आहे जो एका एकरामध्ये अठ्ठेचाळीस चोवीस चोवीस या प्रमाणे होईल आता हा जो आहे तो एन पी केचा डोस आहे हा खताचा डोस नाही जसं की आपण दहा सव्वीस सव्वीस ची एक बॅग घेतली तर त्यामध्ये दहा टक्के स्पुर सव्वीस टक्के पलाश आणि सव्वीस टक्के फॉस्फरस असे घटक दिलेले राहतात तर त्या एका पन्नास किलोच्या दहा सव्वीस सव्वीसमध्ये मध्ये आपल्याला पाच तेरा तेरा एवढा एन पी केचा डोस मिळतो तर याप्रमाणे आपल्याला खतांचे डोस कॅल्क्युलेट करायचे आहेत जर आपल्याला हे डोस कॅल्क्युलेट करता येत नसेल तर मी जे कॉम्बिनेशन सांगत आहे त्यापैकी आपण कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करू शकता आणि आपली जमीन जर बागायती असेल तर अशा ठिकाणी एकशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर एन पी के हेक्टरी देण्याची शिफारस आहे तर मग हा खताचा डोस आपण कधी द्यायचा आणि कशा पद्धतीने द्यायचा जेणेकरून आपल्या मजुरीचा खर्चसुद्धा वाचेल तर हा जो काही खताचा डोस आहे तो आपण पेरणी करताना किंवा लागवड केल्यापासून पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये हे खतांचे डोस द्यायचे आहेत कारण की यामध्ये जे काही फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे तर ते पिकाला मिळण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस दिवसाचा कालावधी लागतो म्हणून आपण हे खत जेव्हा पंधरा ते वीस दिवसांनी देसान तर ते खत पिकाला जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाला उपलब्ध होतील आणि पंचेचाळीस दिवसामध्ये कापसामध्ये पाती लागायला सुरुवात होत असते तर अशा ठिकाणी पुरतची आवश्यकता फार जास्त राहते म्हणून पंधरा ते वीस दिवसांनी आपला पहिला डोस झालाच पाहिजे तर हे खत आपण पिकापासून दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर दूर टोकन यंत्राच्या मदतीने टोकन करून देऊ शकता जसं आपण उन्हाळी सोयाबीनला आणि यावर्षीच्या सोयाबीनलासुद्धा टोकन करून दिले आहेत तर याच्या मदतीने आपण एका एकरामध्ये पंच्याहत्तर किलोपर्यंत म्हणजे दीड बॅगपर्यंत खत एका एकरामध्ये टाकू शकतो फक्त ती जी काही आपण चक्री वापरतो बियाण्यासाठी तर ती आपल्याला चेंज करून त्या ठिकाणी मोठ्या आकाराची चक्री त्या ठिकाणी टाकायची आहे तर यामुळे आपल्याला वेळेची बचत होईल आणि मजुरीमध्ये सुद्धा आपली या ठिकाणी बचत होईल तर पहिला डोस आपल्याला असा घ्यायचा आहे की ज्यामध्ये नत्राची मात्रा कमी राहील जेणेकरून दोन फांद्यामधील जे काही अंतर आहेत ते कमीत कमी मिळेल कारण की जे काही खालची बोंड राहतात तर त्यांना वजन भरपूर राहते म्हणून नत्राची मात्रा कमी असलेल्या खतांचा वापर आपल्याला पहिल्या डोस करायचा आहे तर या ठिकाणी आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करायचा आहे त्यासोबत पाच किलो सल्फर हे अन्न घटक आपल्याला वापरायचे आहेत दहा सव्वीस सव्वीस नसेल तर अशा ठिकाणी आपण बारा बत्तीस सोळा अधिक पाच किलो सल्पर याप्रमाणे वापर करू शकता किंवा तीस किलो डी ए पी आणि वीस किलो पोटॅश अधिक पाच किलो सल्फर घ्यायचा आहेत आता यामध्ये जे आहे ते पोटॅश आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅशच वापर करायचा आहे त्या ठिकाणी पीडीएम नावाचं जे पोटॅश आहे जे आपल्याला द एक दाणेदार फॉर्ममध्ये मिळतं तर त्याचा वापर करायचा नाही कारण की त्यामध्ये जे आहे ते फक्त चौदा पर्सेंटच पोटॅशियम आहेत पण जर अर्धी बॅग म्युरेट ऑफ पोटॅशची टाकली तर त्यामधून आपल्याला पंधरा किलो पोटॅशियम मिळतं आणि तेवढंच पोटॅशियम या पी डी एममधून मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या दोन बॅगा टाकावं लागतील ज्यामुळे आपला खर्च वाढेल म्हणून शक्यतो आपण म्युरेट ऑफ पोटॅशचाच वापर करायचा आहे आणि चौथा पर्याय त्याच शेतकऱ्यांनी वापरायचा आहे ज्यांची जमीन चुनखडी नाहीत तर चौथा पर्याय त्यामध्ये आपण वीस किलो युरिया पंच्याहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वीस किलो पोटॅशियम त्यासोबत पाच किलो सल्फर याप्रमाणे आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे तर या डोजमध्ये मी तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशियमचा अर्धाच डोस का सांगितला कारण की कापूस जो पीक आहे तो जवळपास एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसापर्यंतचा पीक आहे तर एवढ्या दिवसामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस जमिनीमधून लिचआउट होऊ नये म्हणून म्हणून मी, मी तुम्हाला हे खत अर्ध्या अर्ध्या मात्रेमध्ये देण्यासाठी सांगितले आहेत आता हे दिलेले खत पिकाला उपलब्ध सुद्धा झाले पाहिजे तर यासाठी आपल्याला जे काही जीवाणू खतं येत असतात जसं की अजोटोबॅक्टर रायझोबियम पीएसबी आणि के एम बी तर ह्या जीवाणू खतांचा वापर आपल्याला एकरीत दोन किलो चांगल्या प्रकारे शेणखतामध्ये मिक्स करून करायचा आहे किंवा याची आपण ड्रेंचिंग सुद्धा करू शकता ड्रेंचिंग करताना तो पंप बुरशीनाशकांचा नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याआधी आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे तर याप्रमाणे आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे यामध्ये आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिजारील घंटा बटन ऑल म्हणून दाबा जेणेकरून याच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद